आपण जर पाहिलं शेतकऱ्यांनी अक्षरशः कांदा सरकारला देऊन टाकला असं सांगून शेतकरी इथून घरी निघून गेलेत. हतबल झालेला शेतकरी आहे आणि शेतकऱ्याचं दुःख मांडायला मात्र कुठलाही मीडिया चॅनल किंवा इथं खरं तर आता कुठे राजकीय पक्षाचे नेते या ठिकाणी आलेले नाहीत किंवा शेतकऱ्यांचे खरंच दुःख काय आहेत कोणी दुःख समजून घेत नाहीत हे दुर्दैव मला तरी वाटतं. आणि पाहू आपण आता तिथं बाजार समितीमध्ये जे काही त्यांचे सभापती वगैरे उपसभापती आले आहेत नेमके आता निलाव होणार की नाही होणार हा पण एक प्रश्न प्रलंबित आहे. इथं काही तरुण पण आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधतो आता निलाव होणार की नाही होणार आता काय तुमचं पुढलं पाऊल काय असणार आहे काय इथंच राहायचं वर्षभर काय जोर कांदे कर इथंच राहायचं काय वाटतं तुम्हाला आता सरकारचे धोरणाबद्दल तुम्ही काय सांगाल. हे सगळं सरकारचं धोरण चुकीचं चालू आहे आता चुकीचं चालू आहे धोरण आता निलाव करायचे करायचे की नाही करायचे काय चांगलं मार्केट भेटलं तर करायचे. तुमची काय अपेक्षा किती मार्केट भेटलं पाहिजे 28-30 च्या आसपास भेटलं पाहिजे काय वाटतं भेटलं पाहिजे ना 20 च्या पुढे तरी भेटलं पाहिजे कमीत कमी 30 पर्यंत तरी भेटलं पाहिजे ना खर्च तर निघाला पाहिजे ना खर्च तर निघाला पाहिजे. तरुण आहेत आणि दर तरुण भारत हा तरुणांचा देश आहे परंतु तरुणांवरती जे धान्य होतोय यांना कधी न्याय मिळणार आहे आणि तरुणांनी मग शेती करायची की नाही करायची हा पण इथल्या तरुणाला एक पडलेला महत्वाचा प्रश्न आहे. तर चला आपण त्या ठिकाणी जाऊन पाहू आपण प्रत्यक्षात काय होतोय आपण पाहू शकतो. एक मिनिट ऐका ना आपण पाहू शकतो की आता 11 वाजता सकाळी निलाव चालू झाले होते आताचे 4 वाजले 4 वाजता सुद्धा अजून निलाव झालेले नाहीत. सकाळी शेतकऱ्यांनी निलाव बंद पाडले आता शेतकऱ्यांकडून जाणून घेणार आहोत की नेमके सकाळचे निलाव का बंद पाडले गेले आणि बाजार भाव सकाळचे कसे होते काय वाटतं तुम्हाला सकाळी कसे बाजार भाव होतील तुम्हाला 13 रुपयाने कांदा गेला आता सकाळी. आता आपण पाहू शकता कांदा पाहा आता तुम्ही एवढा कांदा आहे मग आता याच्यापेक्षा शेतकऱ्यांनी काय पिकवलं पाहिजे बाबा नेमकी हा फेर निलाव करायचे पण गाळ्यावर हजार पाहिजे नाही तर तुम्ही किती वाजल्यापासून इथे सकाळी 10 वाजल्यापासून इथे आम्ही आणि एक बोलायचं की आम्ही सकाळी 10 वाजता आलेलो आहे जर व्यापारी याचा निलाव जर नाही केला आम्ही एगवाने आमच्या घरी घेऊन जाणार परत त्याची हमाली हमाली भाडं काहीच भेटणार नाहीये आणि जो खर्च होणार आहे सगळा आडतेदार जबाबदार राहील त्याला. तुमचं काय म्हणणं हो किती दिवस आता इलेक्शन आले म्हणून बाजार वाढवले लोकांनी आयरनी फोडल्यात याला कोण जबाबदार नेमके गव्हर्नमेंट जबाबदार कोण जबाबदार आहे दुसरं कोण राहणार गव्हर्नमेंट काल मोदी नगरला आलं म्हणून परवा दिवशी बाजार उचल लावले काल गेला तर लगेच बाजार कमी केले हे घरी बसल्याने एकदा यांना झक मारून शेतकऱ्यांचे निर्णय घ्यावा लागतील. 2-4 शेतकरी इथं आलेले आहेत परंतु शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांना बोलवण्याचा प्रयत्न केला परंतु व्यापारी इथं येताना दिसत नाही असा शेतकऱ्यांचा आरोप आहे. याच्याबद्दल तुम्ही काय बोलाल आपले सभापती व्यापारी येत नाही काय म्हणणं तुमचं म्हणणं केंद्र सरकारने निर्यात बंद केले त्याच्यावर 40% शुल्क लावलं त्यामुळे व्यापारी येत नाही त्यांना पुरवलं सभापती येतात का नाही येतात का आता सगळ्याकडे मोबाईल आहेत लावी प्रमाणे निलाव करा 20 रुपये हो ऐका ना तुम्ही हो 2 मिनिटं ऐका तुम्ही तो हो शांत राहा 2 मिनिटं मला बोलून द्या फक्त माझं असं म्हणणं आहे आता मार्केट कमिटी आपण सगळ्या निवडून दिले संचालक दिले चेअरमन व्हायचे कुई तर कोणी उपस्थित आहे का चेअरमन साहेब आहेत हो ऐका 2 मिनिटं ऐका तुम्ही आता बोलले तर कोणतरी म्हणले विकेचे समर्थक आहे इथं विकेचा आणि लंकेचा काही संबंध नाही माझं ऐका तुम्ही अरे माझं ऐका तुम्ही माझं ऐका त्याचा याचा विषय नाही आपला जीवनमानाचा प्रश्न आहे आपण कांदे पिकवलेत रात्रीचे दिवस केले आपल्या आई बहिणींनी बायकोनी किती काम केलेत वाघ माग लागलाय सिंह माग लागलाय त्यांचा यांचं काही तिथं म्हणणं नाही ऐका 2 मिनिटं सभापती साहेबाला आपण बोलू त्यांच्याशी ऐका 2 मिनिटं त्यांच्याशी चर्चा करू शेतकरी व्यापारी सभापती साहेब जे महाराष्ट्र लाईव्ह आज जे व्हिडिओला आलेत 18-22-25 रुपयांचे निलाव झालेत त्या पद्धतीने कमीत कमी तुम्ही आमच्या शेतीचा माल घेणार तुम्ही का उगाच 10-15-12 शेतकऱ्याची काय चेष्टा मांडितो तुम्ही विनाकारण बरोबर आहे की नाही मग त्यांना आता सभापती साहेब आता आलेत त्यांना बोलून घेऊ म्हणलं त्या हिशोबाने आपला कार्यक्रम होईल इथं आपल्याचा कार्यक्रम नाही इथं आपला जीवन मरणाचा शेतकऱ्याचा पोटाचा प्रश्न आहे सगळे शेतकरी तिथं एकच निर्णय ज्यांचे माल उन्हात येत ना ज्यांचे माल उन्हात येत ज्यांच्या शेड मध्ये त्याचा काही विषय नाही 2 दिवस पण माल काही खराब होत नाही ज्यांचे माल उन्हात येत ना ते प्रत्येक आडतदारांनी हे विचार करायचा की जो शेड मध्ये उन्हातल्या मालाचे टेन्शन घ्यायचं नाही 2 दिवस निलाव रखडू द्या काय होईल उन्हातले माल खराब होणार आहे त्या मालाचा प्रश्न आहे तो माल शेतकरी आडतदारांनी ना त्या मालाला जे शेड मध्ये बाजार आहेत तेच बाजार उन्हातल्या मालाला द्यायचे कांद्याचा बाजार कमी दिला तर परत शेतकऱ्यांनी आडतो कांदा टाकायचा नाही नाही निलाव झालेच पाहिजे मालाचे नाही ते आमचा माल राहू द्या ना कवा कवा होणार कधी आता निलाव
आडतदार बघतीन आडतदारी तर येतच नाही. तुम्ही काय म्हणणे बोलले होते काय व्यापाऱ्यांना बोला आपण निलाव करू मग व्यापारी काय येईन आता इथे आपण निलाव करावा काय करायचं डिसिजन घ्या तुम्ही काय करायचं आज जर उद्या जर माल खराब झाला तिथे जबाबदारी घेणार कोण तिची जबाबदारी घेणार कोण उद्या पावसात आमचे माल उन्हात पडलेले पाठीमागे खराब जर झालं तिची जबाबदारी घेणार कोण भाडदारीने जबाबदारी घ्यायची मग काय करायचं तो निर्णय घ्या काय म्हणणं झालं झालं कांद्या जबाबदारी कोण घेईन बाहेर पडलेल्या मालाची त्याच्यात काय होत सगळं आवाज रेकॉर्ड होतो तुम्ही कोण बोलले काय बोलले काय कळत नाही तुमचे तुमच्या भावना तर केल्या पाहिजे ना समोर लोकांच्या एक एक जण बोला काय म्हणणे बोला तुम्ही बिंदास बोला आमचं काही म्हणणं काय म्हणणं अहो कांद्याला मार्केट भेटलं पाहिजे ना बळा बळ नगर कसं हे केलं दोन दिवसापूर्वी 25 कस काय पुरवडं असं आहे ना की शेतकऱ्यांना काय काय लोकांना समजून कोणाला काय असं होतं आता आपण जर ऐका ना आपण जर ही परिस्थिती पाहिली शेतकरी पुन्हा व्यापाऱ्यांकडे चाललेले दिसत आहेत वरती आता शेतकरी अक्षरशः कंटाळून या ठिकाणी गेलेत 11 वाजता निलाव चालू झाले होते 4 वाजून सुद्धा गेलेत आता सध्या अशी परिस्थिती अजून व्यापारी आलेले नाहीत आता काय करायचं नेमकी काय निर्णय काय घेतलाय ऐका ना माझा असा निर्णय शेतकरी सगळ्या शेतकऱ्यांच्या वतीने मी बोलतोय मला दोन मिनिटं मला बोलू द्या दोनच मिनिटं बोलू द्या 4 वाजून गेलेत निलाव होणार नाहीत.